Yes. Give the heading. Maxima and minima. Maxima and minima. Okay. 12th standard मध्ये बघा तुम्ही तुम्हाला झालेलं आहे मॅक्झिमम मिनिमम यस वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर तुमचं फंक्शन असेल तर व्हॉट इज अवर स्टेप्स टू फाइंड द मॅक्झिमम मिनिमम फॉर द गिवन फंक्शन फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट एफ डॅश ऑफ एक्स अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स एम आय करेक्ट फर्स्ट आणि एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 करायचं दिस इज द सेकंड स्टेप गेटिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स सपोज ए बी ओके Third, what is third step? Check f double dash of x at ab. Am I correct? Double dash chi value check karayachi ab sade. If double dash is less than 0, then yes, maximum and greater than 0, minimum. Fourth point, y chi value, y maximum or minimum. जी काय आली असेल त्या एक्स इज इक्वल टू ए साठी किंवा बी साठी आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो ओके द मॅक्झिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन गेटिंग हे तुमचं कधीच आहे 12th स्टँडर्ड आहे नाव आय हॅव टू डिफाईन द सेम थिंग फॉर टू व्हेरिएबल्स गेटिंग हॅलो येस झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय किंवा सिम्पली वी कॅन से फॉर द फंक्शन फॉर एफ ऑफ एक्स वाय टू फाइंड to find maxima or minima steps one by one we will define the steps first step yes what is the first step ata kay asle find your dash don variables tar derivative kashe yana find fx fy don derivative एफ डबल एक्स आर म्हणून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टोटल तीन येतील आर एस अँड टी बरोबर का बघा आर एस टी असे दोन डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतील तीन सेकंड ऑर्डर आणि एक दोन फर्स्ट ऑर्डर गेटिंग हॅलो यस दिस इज स्टेप फर्स्ट ओके नाव गो फॉर अ स्टेप सेकंड स्टेप सेकंड ओके स्टेप सेकंड मध्ये काय केलं तुम्ही इकडे काय करताय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 यस इक्वेट इथं काय करावं लागेल एफ एक्स इज इक्वल टू 0 एफ वाय इज इक्वल टू 0 एम आय करेक्ट इक्वेट एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड एफ वाय इज इक्वल टू 0 वी गेट द पॉइंट्स ऍज आता इथं कसं येणार आहे तिथं एक्स हॅलो यस सर यस ओके काय माहित नेटवर्क इश्यू त्यामुळे कट झालं आपण काय बघत होतो maxima and minima okay first step upon steps decide karto hai for f of xy yes pahili step baghitli hoti step 1 yes sagle cha sagle derivative find out kara find fx fy f double x la apan notation r use karto hai F X Y yes F double Y it is T okay now step 2
स्टेप टू यस इक्वेट काय करायचं तिथे हॅलो इक्वेट द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ एक्स इज इक्वल टू झिरो अँड एफ वाय इज इक्वल टू झिरो. आता दोन व्हेरिएबल्स असल्यामुळे आपल्याला इथं पॉइंट एक्स इज इक्वल टू मिळणार नाही. वी गेट द पॉइंट्स एज पॉइंट्स कसे येतील कारण दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत ना. येतात पॉइंट्स कसे येणार एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू अँड सो वन. समजलं का हे सेकंड पॉइंट. ओके नाव स्टेप थ्री स्टेप थ्री यस. आता इथं काय करायचंय कन्सिडर कन्सिडर आर टी मायनस एस स्क्वेअर कन्सिडर आर टी मायनस एस स्क्वेअर अँड चेक इट्स व्हॅल्यू चेक इट्स व्हॅल्यू ऍट जे काही तुमचे पॉइंट्स आले असतील त्या पॉइंटसाठी एक्स वन वाय वन साठी आर टी मायनस एस स्क्वेअर चेक करायचं. ओके इफ आर टी मायनस एस स्क्वेअर तीन ऑब्झर्वेशन येणार लेस दॅन झिरो ग्रेटर दॅन झिरो इक्वल टू झिरो. ओके नंबर पुट अप करतो म्हटल्यानंतर एक तरी तो झिरो पेक्षा मोठा येईल एकतर पॉझिटिव्ह येईल एकतर नेगेटिव्ह येईल किंवा एकतर इक्वल टू झिरो येईल. ओके जर लेस दॅन झिरो आला लेस दॅन झिरो आला देन द पॉइंट इज यस द पॉइंट इज सॅडल पॉइंट द पॉइंट इज सॅडल पॉइंट अँड इफ आय एम सेईंग दॅट द पॉइंट इज सॅडल पॉइंट ऍट दॅट पॉइंट नो मॅक्झिमा ऍट दॅट पॉइंट नो मॅक्झिमा मिनिमम येत आहे. वी कॅन से युजलेस पॉइंट गेटिंग हॅलो. ओके येस सर नेक्स्ट पॉइंट. आता जर ग्रेटर दॅन झिरो आला द पॉइंट इज कॉल्ड स्टेशनरी पॉइंट येस द पॉइंट इज कॉल्ड स्टेशनरी पॉइंट आणि स्टेशनरी पॉइंटला काय असतं येस मॅक्झिमा अँड मिनिमा मॅक्झिमा ऑर मिनिमा विल एक्झिस्ट गेटिंग आणि इज इक्वल टू जर आलं तर इथं येत मेथड फेल्स दिस मेथड इज फेल्स ऍट दॅट पॉइंट. ओके येते लक्षात म्हणजे ही केस येणार नाही जनरली आली तर आपण डायरेक्ट म्हणायचं मेथड फेल आहे या पॉइंटला काहीच हे सांगू शकत नाही ही मेथड येते का लक्षात बघा सॅडल पॉइंट नो मॅक्झिमा नो मिनिमा स्टेशनरी पॉइंट मॅक्झिमा मिनिमा आणि जो स्टेशनरी पॉइंट येतो त्या स्टेशनरी पॉइंटला काय करायचं स्क्वेअर ब्रॅकेट करायचं का स्क्वेअर ब्रॅकेट करायचं चार पाच पॉइंट आले असतील सपोज करा आणि एकच पॉईंट स्टेशनरी आला किंवा दोन पॉईंट स्टेशनरी आले मेक दम स्क्वेअर ब्रॅकेट वाय बिकॉज द रिमेनिंग पॉइंट आर अनयुज्युअल पॉइंट नो नीड ऑफ सच पॉइंट गेटिंग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमा आणि मिनिमा बरोबर आहे. ज्याला मॅक्झिमा मिनिमा नाही असे पॉइंट निग्लेक्ट करायचे. निग्लेक्ट करायचं म्हणजे काय जे स्टेशनरी पॉइंट आलाय त्याला मार्क केलं मी फक्त. समजतंय का बघा गेटिंग हॅलो हॅलो येस सर येस सर. स्टेप फोर नाव स्टेप फोर येस चेक नाव कन्सिडर R. R means what? F double X. Consider R and check its value. Value at X1, Y1. X1, Y1 तुमचं काय असणार आहे? FX. FX stationary point. Okay. Stationary point असेल त्या पॉइंटला काय चेक करायचं आर चेक करायचा if it is less than 0 or greater than 0 if it is less than 0 then tumcha observation function has maxima ani greater than 0 ala tar function has minima alag lakshat baka and last step 5 as usual our
step 5 find yes find f maximum or f minimum at x1 y1 आले का दिस इज द प्रोसेस फक्त याच्यामध्ये एक स्टेप ऍडिशनल येते विच स्टेप इज ऍडिशनल हियर स्टेप 3 कसं येतं जेव्हा इथं तुम्ही पॉइंट फाइंड आउट करता यू विल गेट नंबर ऑफ पॉइंट्स आता त्या नंबर ऑफ पॉइंट्सला फंक्शन फक्त एकाच पॉइंटला फंक्शन हॅज अ सिंगल पॉइंट ऍट विच द फंक्शन गिव्ज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर मिनिमम व्हॅल्यू एम आय करेक्ट हॅलो यस सर बरोबर आहे इथं नंबर ऑफ पॉइंट्स आले म्हणजे भरपूर पॉइंट्स त्यातले रफ पॉइंट्स आहेत ज्याची आपल्याला गरज नाही आहे टू इलिमिनेट ऑर टू सिलेक्ट स्टेशनरी पॉइंट टू इलिमिनेट द अनयुजुअल पॉइंट्स दॅट इज द सॅडल पॉइंट ऑर टू सिलेक्ट द स्टेशनरी पॉइंट वी हॅव टू गो बाय दिस प्रोसेस वी हॅव टू कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ आर टी मायनस एस स्क्वेअर आर इज डबल एक्स टी इज डबल वाय मायनस एफ एक्स वाय दॅट इज एस स्क्वेअर आणि या पॉइंटला त्या सगळ्या पॉइंट्स चेक करायचं जे पॉइंट स्टेशनरी येतील ते पुढे पुढे जातील टू डिसाइड मॅक्झिमा ऑर मिनिमा सॅडल पॉइंट निग्लेक्ट द पॉइंट्स मेथड फेल्स निग्लेक्ट द पॉइंट्स गेट आय हॅलो आणि आर जर त्या पॉइंटला लेस दॅन झिरो आला तर मॅक्झिमा ग्रेटर दॅन झिरो आला तर मिनिमा आणि एफ मॅक्सिमम आणि एक्स मिनिमम जे काही येतं त्या पॉइंटला ते फंक्शन तुमची व्हॅल्यू देईल समजलं का सर्वांना व्यवस्थित हॅलो येस कम्प्लीट कम्प्लीट दिस थेरी पार्ट फास्ट सर स्टेप 4 जर रिपीट करत चाल का म्हणजे ते आर इज इक्वल टू लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ते मॅक्झिमम मिनिममचं जर असं म्हणतात आर म्हणजे एफ डबल एक्स मध्ये स्टेशनरी पॉइंट एक्स अँड वाय टाकायचं जर आर लेस दॅन झिरो आला मॅक्झिमम ग्रेटर दॅन झिरो आला मिनिमम आर फक्त चेक करायचं किती येतोय त्या पॉइंटला ओके बरोबर जसं वरती आर टी मायनस स्क्वेअर चेक केलं जसं आपण एफ डबल एक्स चेक करायचं एफ डबल डॅश इन ओरिजिनल तिथे आपण सिंगल एक्स इज इक्वल टू टाकायचो ते डायरेक्ट गिव्हन स्टेशनरी पॉइंट असायचं त्याच्यामुळे ते तिथे काही आपल्याला व्हेरीफाय करावं लागत नव्हतं सॅडल पॉइंट स्टेशनरी पॉइंट पण इथे आपल्याला व्हेरीफाय करून मग ते मॅक्झिमम मिनिमम डिसाईड करायचं एवढीच फक्त ही स्टेप ऍडिशनल आहे कच्चं मटेरियल बाहेर काढण्यासाठी येते येस
कंप्लीट सर. ओके एग्जांपल. Example. 1 minute. Let me open the example sheet. Yes, the board is visible for everyone now. Yes, sir. Okay. Consider yes, the sir. First example. Consider this example. May 2018. 5.3.13. Find the extreme values of the function. Find the extreme values of the function. F of x y is equal to the x 3 nahi hai bar ka. What is that value? The pehli term ka hai sir? X cube. X cube. It is x cube 3x y square minus 3x square minus 3 y square. Barabar hai ka? Plus 4. Hello. Leela ka sarvane baga. 3x y square minus 3x square minus 3 y square plus 4. हा तुमचा फंक्शन आहे. लिहिलं सर्वांनी? यस सर. यस सर. ठीक आहे सर. लास्टला मायनस 4 आहे का? प्लस 4 आहे मॅडम. प्लस 4. ओके. नाउ आई विल गो विथ द आंसर सोल्यूशन. हा एफ ऑफ एक्स वाय. व्हाट इज एफ ऑफ एक्स वाय? Yes. X cube plus 3xy square minus 3x square minus 3y square plus 4. Okay. Now go one by one, step by step. Yes. Step one. What is step one? And, बरोबर आहे. फर्स्ट टर्म 0. 6xy मायनस 6xy बरोबर. R is equal to F double X. Fx का परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला. किती येतो? 6x square 6x minus 6 minus 6. Yes. आता X चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू Y तरी घ्या किंवा Fy चा विथ रिस्पेक्ट टू X तरी घ्या. दोन्ही करेक्ट असतील कारण आपण प्रूफ केलेला आहे. काय प्रूफ केलंय आपण? Fxy is equal to आता कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्या? सपोज खालचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर किती येतं हे? 6y. बरोबर आहे. वरच्याचं पण घेतलं तर हेच आन्सर येणार आहे. ठीक आहे. टी एफ डबल वाय. हा परत विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतला. 6x मायनस 6 आलं. स्टेप फर्स्ट क्लिअर आहे. काय शंका आहे का स्टेप फर्स्ट मध्ये? नो. Step 2. What is the step 2? Equate fx is equal to 0. Equate. Fx is equal to 0. Fx is equal to 0. Fy is equal to 0. Yes. This is our step 2. आले का बघा सर्वांकडे. ठीक आहे. आता लिहा fx इथे आपला. Therefore. Square plus 3y square minus 6 0.
6xy minus 6y is equal to 0. ठीक है, आता मी याला सिंप्लीफाय करतो. यातनं फक्त कॉन्स्टंट टर्म कॅन्सल करा, इफ पॉसिबल. इफ पॉसिबल कॅन्सल द कॉन्स्टंट टर्म्स, कॉन्स्टंट नंबर. येस, इक्वेशन वन मधन काय, वरच्या इक्वेशन मधन काय कॅन्सल करता येतं का? इक्वेशन नंबर वन, याच्यामधन काय कॅन्सल करता येत? इक्वेशन नंबर टू. लक्षात येते का सर्वांना व्यवस्थित? येस सर. आता जाऊया पुढे. त्याच्यातून व्हॅल्यू निघते एक्स वाय मायनस वाय. वेट वेट वेट, फॉलो द प्रोसेस. ठीक आहे, मी कुठलाही व्हेरिएबल यातनं कॅन्सल केला नाही. यातनं वाय कॉमन घेऊन पण कॅन्सल करता आलं असतं, पण मी नाही केलेलं ते. लक्षात येते का सर्वांच्या? इथनं मी वाय कॅन्सल करू शकलो असतो, पण मी केलेलं नाहीये, त्यामुळे ते करायचं पण नाही तसं. ठीक आहे, नाव फ्रॉम टू, फ्रॉम टू याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते. बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्स अँड वाय दोन पॉइंट मिळतात. फ्रॉम टू एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू. ओके, जर मी वाय कॉमन घेतला, वाय जर मी कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं? एक्स मायनस वन. बरोबर आहे का? एक्स मायनस वन विच इज इक्वल टू झिरो. याच्यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात, एक एक्स वाय इज इक्वल टू झिरो and x is equal to 1. This is totally, या दोन पॉइंट साठी, या दोन पॉइंटला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 3. आपल्याला दोन पॉइंट मिळाले, एक y 0 आहे आणि एक x 1 आहे. बरोबर आहे. नाउ पुट पुट 3 पुट 3 इन इक्वेशन नंबर 1. यस, मी काय केलं? पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म कॅन्सल केले, 1-2 आलं. मग दोन्ही पैकी जी लहान इक्वेशन असेल तिला कन्सिडर केलं, इक्वेशन 2. त्याच्यावरून मला रिलेशन मिळाली, किंवा मला डायरेक्ट व्हॅल्यूच आलं इथे की वाय इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1. आता हे 2 वरून आलंय, तर मी पुटअप कशामध्ये करणार आहे? 1 मध्ये मी पहिल्यांदा पुट करतो ऍट सपोज वाय इज इक्वल टू 0. मी वाय इज इक्वल टू 0 ठेवलं तर बघा काय येतं इक्वेशन मध्ये, एक्स स्क्वेअर प्लस प्लस वाय झिरो 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 मायनस टू एक्स इज इक्वल टू 0. यातनं जर मी एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं? एक्स मायनस टू एक्स मायनस इज इक्वल टू 0. म्हणजे कुठले पॉइंट आले? एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू अँड कुठल्याला हे आलंय? वाय इज इक्वल टू 0. येस, मग आता वी गेट द पॉइंट्स. पॉइंट्स कसे येणार? एक्स 0 आहे, वाय 0 असताना एक्स किती मिळाला? वाय 0 असताना एक्स किती आहे? 0. वाय 0 असताना एक्स 1 2. गेटिंग? आलं का लक्षात? ओ, इथं स्पष्ट लिहिले मी एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 2 ऍट वाय इज इक्वल टू 0. वाय 0 असताना एक्सच्या दोन व्हॅल्यू येतात, 0 आणि 2, त्याच्यामुळे दोन पॉइंट आले. बरोबर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता कुठली केस राहिली आहे? एक्स इज इक्वल टू 1 इक्वेशन 1. येस, बरोबर आहे का? आता कुठली पॉइंट राहिलाय? एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल इक्वेशन. नाउ ऍट एक्स इज इक्वल टू 1 इन 1. बरोबर आहे. मग किती येतं बघा? 1 चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 मायनस 2 इंटू 1 इज इक्वल टू 0. येस, 0 वाय स्क्वेअर मायनस 1 1 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. वाय इज इक्वल टू प्लस मायनस 1. बरोबर आहे. त्यानंतर वी गेट द पॉइंट्स, वी गेट द पॉइंट एज एक्स किती असताना? 1 असताना वाय ची व्हॅल्यू 1 येते, आणि एक्स 1 असताना अजून वाय ची व्हॅल्यू किती येते? आले का 4 पॉइंट आपले? डीज आर अवर 4 पॉइंट, 1, 2, 3, 4. आता यातलं स्टेशनरी आणि सॅडल पॉइंट डिसाइड करायचे. मॅक्झिमम स्टेशनरी पॉइंट दोन येणार, एक मॅक्झिमाचा आणि एक मिनिमाचा. म्हणजे यातले दोन पॉइंट हे सॅडल पॉइंट आहेत. बरोबर आहे का माझं?
यातले दोन पॉइंट है माझे सैडल पॉइंट है गेटिंग जनरल ऑब्जर्वेशन नहीं चार स्टेशनरी पॉइंट लिखा नहीं तीन स्टेशनरी पॉइंट पॉसिबल नहीं है तीत विषय संपला एक्साम्पल कॉमन सेंस एक फंक्शन मिनिमा एक मैक्सिमा अर्थ मैक्सिमम दोन पॉइंट एक्जिस्ट होना ठीक है रिमेनिंग ऑल आर सैडल पॉइंट और मेथड फेल्स द पॉइंट्स एट दैट पॉइंट गेटिंग स्टेप थ्री हाँ स्टेप थ्री ला काय सांगितलंय कंसीडर rt minus s to square x value x1 y1 हाँ. म्हणजे कुठल्या पॉइंट आता त्या सगळ्या पॉइंटला rt - s2 चेक करायचं आहे rt - s2 ची व्हॅल्यू चेक करा r ची व्हॅल्यू किती आहे 6 6 6 - s चा स्क्वेअर आहे s पॉझिटिव्ह असू द्या नंतर नेगेटिव्ह असू द्या तो पॉझिटिव्हच येणार कारण त्याचा स्क्वेअर आहे तिथे 6y चा स्क्वेअर मीन्स व्हॉट Yes. 36 x square. Now, yes, one by one, एक पॉइंट पुट अप करा था. RT minus S square at पहला पॉइंट है 0 0. 0 0 वैल्यू कितनी येणार आहे Yes. 0. ए अंदाजे सांगाय तुम्ही. हाँ. 36 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
आता पुढे जाऊया. आर टी मायनस एस स्क्वेअर ऍट दुसरा पॉईंट कुठला आहे? 20 आहे का 02 आहे? 20 आहे. किती येते बघा व्हॅल्यू, किती येते व्हॅल्यू? सेकंड व्हॅल्यू 0 झाली कारण वाय 0 आहे. मग इथं 12 मायनस 6 6 इंटू 6 36 ग्रेटर दॅन 0 इम्प्लाईज, यस इम्प्लाईज 20 स्टेशनरी पॉइंट. ओके, दोन स्टेशनरी पॉइंट आलेले आहेत. क्लिअर झालं इथे की उरलेले दोन हे सॅडल पॉइंट आहेत. सॅडल पॉइंट कधी असतो? आर टी मायनस स्क्वेअर ची व्हॅल्यू लेस दॅन 0 येते. एम आय करेक्ट? येस. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मला इंटरेस्ट नाही कॅल्क्युलेशन करण्यामध्ये. इट इज लेस दॅन 0. मी तर निगेटिव्ह सांगितलं. किती येते बघा तुम्ही व्हॅल्यू, येते का नाही निगेटिव्ह? 1 1 1 1 इज सॅडल पॉइंट. सॅडल पॉइंट येते की नाही व्हेरीफाय करा वाटल्यास तुम्ही. निगेटिव्ह येते व्हॅल्यू त्याची. आणि दुसरा पॉइंट आहे 1 आणि -1. 1 आणि -1 येस. अगेन इट इज निगेटिव्ह लेस दॅन 0. जर कोणाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. 1 इज सॅडल पॉइंट. येते का निगेटिव्ह? कोणी चेक केले व्हॅल्यू? हा येते निगेटिव्ह. किती येते व्हॅल्यू? -30. ओके, सांगितलं बघा तुमच्यापैकी कुणीतरी. इट इज सॅडल पॉइंट. इथं आणि एका स्टेशनरी पॉइंट ब्रॅकेट केले. स्टेप नेक्स्ट. स्टेप स्टेप 4 काय चेक करणार आता? कन्सिडर आर 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 ची किती आहे व्हॅल्यू? किती आर? 6x - 6. आर ऍट कुठल्या पॉइंटला? किती येतो? 0 0 पॉइंटला. हा -6 आणि 20 ला किती येतोय? 12 का 6? 6 6 6 लेस दॅन 0. येस
function has maxima? कुठल्या पॉइंटला? हाल सिक्स ग्रेटर देन झिरो फंक्शन हॅज मिनिमम एट पॉइंट टू झिरो गेटिंग हॅलो येस सर लास्ट स्टेप फाईव्ह स्टेप फाईव्ह एफ ऑफ एक्स वाय किती आहे तुमचा एक्स क्यूब प्लस थ्री एक्स वाय स्क्वेअर मायनस प्लस फोर पहिला काय आहे एफ मॅक्स कुठल्या पॉइंटला मिळतोय तो व्हॅल्यू किती आली फोर येते का नाही झिरो केलं की फोरच मिळणार एफ मिनिमम टू झिरो फक्त एक्सच्या व्हॅल्यू कन्सिडर करा इट इज 2 क्यूब मायनस 3 इंटू 2 स्क्वेअर प्लस 4 किती येतं बघा व्हॅल्यू ऑब्विसली ते 4 पेक्षा कमी येणार आहे 4 पेक्षा कमी येईल झिरो ऑब्विसली इट शुड बी लेस दॅन 4 कारण ते मिनिमम व्हॅल्यू आहे आन्सर येतोय झिरो आलं का लक्षात सर्वांच्या दिस इज माय आन्सर आलं वन बाय वन पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह इक्वेट इफेक्ट इक्वल झिरो आवाज येत असेल तर स्वतःला म्यूट करा ठीक आहे इक्वेशन वन टू टू वरनं रिलेशन मिळणार थ्री थ्री पुटअप करा वन मध्ये दोन व्हॅल्यू आले असतील तर दोन्ही व्हॅल्यू साठी पॉइंट कन्सिडर करा चार पॉइंट आले असतील तर दोन पॉइंट वेस्ट आहेत त्यातले डिसाइड किंवा तीन पॉइंट वेस्ट असतील त्यातले ते कॅन्सल करण्यासाठी आरटी मायनस एस स्क्वेअर कन्सिडर करा जस्ट चेक द साइन ऑफ आरटी मायनस एस स्क्वेअर वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह इफ इट इज पॉझिटिव्ह स्टेशनरी पॉइंट इफ इट इज नेगेटिव्ह सॅडल पॉइंट नो मॅक्झिमा नो मिनिमा निग्लेक्ट दॅट पॉइंट नेक्स्ट कन्सिडर आर ऍट आर चेक द व्हॅल्यू ऑफ आर ऍट स्टेशनरी पॉइंट झिरो झिरो टू झिरो चेक आर इफ इट इज लेस दॅन झिरो मॅक्झिमा ग्रेटर दॅन झिरो मिनिमा अँड जस्ट गेट द व्हॅल्यूज ऑफ एफ एक्स अँड एफ मिनिमम at the same point. Hello? Yes, काय शंका आहे का आता? Hello? Hello? No sir. हा ओके राइट अप नो सर राइट अप कंप्लीट करा आता
कंप्लीट केलं का? हॅलो नो फास्ट करा, मी स्क्रीनशॉट काढून घ्यायला सांगितलं तुम्हाला. एक दोन मिनिट थांबतो याच्यासाठी, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. लास्ट सूर्याला मॅक्स आणि मिनिमा सुपर काय उलट झालं ना? एफ मॅक्स हे झिरो पाहिजे होत ना, म्हणजे जे कमी कमी असत ते मॅक्सिमम. मॅडम ही व्हॅल्यू आहे, त्या फंक्शनची व्हॅल्यू आहे ती. मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल? व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असते. मॅक्सिमम हे कधी पण मोठं असतं, मिनिमम कधी पण लहान असत. तुम्ही जे म्हणताय ते इकडे आहे स्टेप फोर. इथं लेस दॅन झिरो आहे, मॅक्सिमम आहे. ग्रेटर दॅन झिरो आहे, मिनिमम आहे. इथं आहे ते उलट. कंप्लीट सर. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल सेकंड. एक ट्रिग्नॉमेट्रीच कन्सिडर करूया. फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम
value of sin x plus sin y plus sin of x plus y. चलो स्टार्ट करिए. First, let the given function f of x y is equal to sin x plus sin y plus sin of x plus y. First step. Derivatives. Calculate all derivatives. F x. कितने तो है? Cos x sin of x plus y. Sorry, cos of x plus y. F y. Cos plus cos of x. R is equal to f double x. Minus cos x. Sin x. Minus sin of x. R, yes. F of x, y. Reverse derivatives. Minus sin of x plus y. E f double y. Kiti hai to hai? Lo. F double y. Derivatives barabar hai ka baka maja? Check kara bara. Whether all derivatives are correct or not. Just check it once. Step 2. Equate fx is equal to zero, fy is equal to zero. Cos x plus cos of x plus y is equal to zero. Next. Cos y plus cos of x plus y is equal to zero. Yes. Okay. From this equation, equation number one, equation number two. ठीक है. ह्याच्यावर जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर काय येतं तुम्हाला? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, या टू इक्वेशन सबस्ट्रॅक्टिंग वन अँड टू, काय मिळतं आपल्याला? कॉस एक्स मायनस कॉस वाय. Cos x minus cos y is equal to zero means what? Cos x cos y. बरोबर आहे का? From 1 and 2, cos x plus y ची व्हॅल्यू किती येते? Minus cos x. Cos x plus y ची व्हॅल्यू किती येते? Minus cos y. Both are same. Minus minus cancel. म्हणजे काय येणार? Cos x is equal to cos y. What is the relation then? Cos x is equal to cos y. कधी पॉसिबल आहे? X is equal to y. Angle same muscle teres. This is equation number 3. Now put. Yes. Equation 3 in. कशामध्ये put up करताय? 1 मध्ये put up करा नाहीतर 2 मध्ये put up करा, कारण आपण दोन्ही at a time use केलेलं आहे इथे. ठीक आहे. In 1 आपण घेऊया. किती येतं बघा? Cos x plus cos of 2x is equal to 0. Am I correct? Cos of 2x is equal to, हा cos x इकडे गेल्यानंतर काय होतो? आता मला जसं इथं मी अँगल मगाशी कॉस कॉस कॅन्सल केला, इथला कॉस कॉस कॅन्सल करण्यासाठी हा निगेटिव्ह कॅन्सल करावा लागेल मला. हाऊ टू कॅन्सल द निगेटिव्ह साइन देन? पाय बाय टू मायनस म्हटल्यानंतर हे चेंज होतं कॉस. मला कॉस कॉसच पाहिजे. पाय मायनस एक्स किंवा प्लस जरी केलं तरी पण चालतं. प्लस जरी केलं तरी चालतं. बरोबर का? बघा, ऑल साइन टॅन कॉस इथं आहे. पाय प्लस केलं तरी मायनस येतं. प्लस केलं तरी मायनस येतं. मायनस केलं तरी मायनसच येतं. का? कारण तो सेकंड क्वार्टर मध्ये जाईल, नाही तर थर्ड क्वार्टर मध्ये जाईल. सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये कॉस निगेटिव्ह आहे. एम आय करेक्ट? येस. त्याच्यामुळं तुमचं कॉस मायनस ऑफ कॉस एक्स इज नथिंग बट कॉस ऑफ पाय प्लस ऑर मायनस एक्स. बरोबर आहे का? बघा ट्रिग्नोमेट्री. नाव वी कॅन कॅन्सल कॉस कॉस. सिम्पली वी विल गेट टू एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय प्लस ऑर मायनस एक्स. म्हणजे टू एक्स इज इक्वल टू
pi plus x किंवा 2x is equal to pi minus x. We get x is equal to किती येतं इथं? pi plus x pi by 2 plus x by 2. ओय 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 x value pi. x इकडे ढकलला 2x minus x x x is equal to pi pi कसं कॅल्क्युलेशन करता x is equal to हा x इकडे आणला pi by 3 pi by 3 pi by 3 ओके x is equal to pi x is equal to pi by 3 मग y ची व्हॅल्यू किती असेल pi आणि pi by 3 असं वरून ठरवलं हे x is equal to y इक्वेशन 3 यस बरोबर आहे का माझं बरोबर आहे यस वी गेट द पॉइंट्स एज कुठले पॉइंट्स आले pi 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 by 3 pi by 3 गेटिंग हॅलो यस ओके आता हे झालं सेकंड स्टेप गो फॉर थर्ड स्टेप स्टेप 3 काय कन्सिडर करायचं आपल्याला आर टी मायनस एस स्क्वेअर बघा बरं किती आहे आर किती आहे मायनस साइन एक्स मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय इन टू मायनस साइन वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय बरोबर आहे मायनस एस चा स्क्वेअर कॉस आहे का साइन आहे मायनस साइन मायनस साइन मायनस येणारच नाही मी सांगितलंय कारण त्याचा स्क्वेअर आहे ऑलवेज इट इज व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह ओके दिस इज आर टी मायनस एस स्क्वेअर नाव आर टी मायनस एस स्क्वेअर ऍट कुठल्या पॉइंटला पाय पाय किती येईल व्हॅल्यू किती येते साइन पाय किती असतो साइन एन पाय लक्षात ठेवा साइन एन पाय साइन पाय टू पाय थ्री पाय फोर पाय सिक्स पाय सेवन पाय साइन एन पाय व्हॅल्यू झिरो येस इकडे बघा एक्स च्या ठिकाणी पाय ठेवलं इथे पाय ठेवलं पाय प्लस पाय टू पाय झिरो मायनस झिरो मायनस झिरो मायनस झिरो मायनस झिरो मायनस झिरो व्हॅल्यू झिरो मग काय म्हणायचं इथं मेथड फेल मेथड फेल हे काही सांगू शकत नाही पाय पायला काय होणार आहे याचा अर्थ झाला ऑब्विसली याचा दुसरा अर्थ होतो याचा दुसरा अर्थ काय होतो मॅक्झिमम अँड मिनिमम नॉट एक्झिस्ट नाही बाळानो पाय बाय थ्री ला ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते ग्रेटर दॅन झिरो येते बरोबर आहे ग्रेटर दॅन झिरो देअर फोर पाय बाय थ्री पाय बाय थ्री इज अ स्टेशनरी पॉइंट जर कोणाला चेक करायचं असेल तर मी चेक करू शकताय कसं चेक करायचं पाय बाय थ्री टाकायचं त्याच्यामध्ये ओके पाय बाय थ्री टाकल्यानंतर याची व्हॅल्यू येते रूट थ्री बाय टू मायनस रूट थ्री बाय टू मायनस रूट थ्री बाय टू हे बी रूट थ्री बाय टू येतं हे पण रूट थ्री बाय टू येतं ठीक आहे सगळं मायनस कॉमन देऊन कॅन्सल केलं तर हा स्क्वेअर ब्रॅकेट येतो बरोबर का एम आय करेक्ट म्हणजे रूट थ्री बाय टू रूट थ्री बाय टू म्हणजे टू टाइम्स रूट थ्री बाय टू येत हे बरोबर आहे का बघा इकडचा एक टू इकडचा एक टू किती आलं एक रूट थ्री बाय टू अजून दुसरा एक रूट थ्री बाय टू बरोबर मीन्स हे टू टू गेलं म्हणजे काय राहिलं रूट थ्री म्हणजे किती आलं हे थ्री मायनस रूट थ्री बाय टू चा स्क्वेअर किती येतो हा थ्री मायनस नाईन बाय फोर ए नाईन बाय नाही थ्री बाय फोर थ्री बाय फोर म्हणजे थ्री मायनस झिरो पॉइंट समथिंग झिरो पॉइंट एट थ्री मायनस झिरो पॉइंट एट मीन्स बरोबर आहे का टू पॉइंट टू व्हॉट इट मे बी द व्हॅल्यू इट शुड बी पॉझिटिव्ह एम आय करेक्ट येस देअरफोर द व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह याचं इंडिकेशन ऑलरेडी आलेलं होतं वरतीच त्याला मेथड फेल झाली म्हणजे याला कंपल्सरी एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे होती गेटिंग
यस सर. त्याला स्क्वेअर ब्रॅकेट केला. पुढची स्टेप फोर आर टी मायनस एस टू स्क्वेअर काय सॉरी कन्सिडर आर 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 इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू मायनस साइन एक्स मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय विदाउट पुटिंग द पॉइंट्स डायरेक्टली आय कॅन से दॅट यस आर ऍट पाय बाय थ्री पाय बाय थ्री किती येते व्हॅल्यू नेगेटिव्ह हो दोन्ही मायनस आहेत असं ना बरोबर का हॅलो हॅलो मॅक्झिमम बरोबर नेगेटिव्ह कसं आलं हे किती येते व्हॅल्यू याची मायनस कोणी पण मायनस आहे म्हटल्यानंतर ग्रेटर दॅन झिरो येईल का हॅलो हे मायनस रूट थ्री बाय टू रूट थ्री बाय टू म्हणजे येत हे मायनस रूट थ्री ओके मायनस रूट थ्री इज नेगेटिव्ह टर्म लेस दॅन झिरो देअर फोर फंक्शन इज मॅक्झिमम मॅक्झिमम फंक्शन हॅज मॅक्झिमम नाव एफ मॅक्झिमम स्टेप फाईव्ह एफ मॅक्झिमम एफ मॅक्स आता मिनिमाच काय मॅक्स एक्झिस्ट झालं एकच आहे ना एफ मॅक्स फंक्शन मध्ये ठेवलं म्हणजे काय येतं बघा साइन पाय बाय थ्री इंटू आहे ना का प्लस आहे प्लस साइन पाय बाय थ्री प्लस साइन टू पाय बाय थ्री एफ मॅक्स कुठल्या पॉइंटला फाइंड आउट करतोय आपण पाय बाय थ्री म्हणजे हे आलं रूट थ्री बाय टू प्लस रूट थ्री बाय टू प्लस रूट थ्री बाय टू किती आलं हे थ्री टाइम्स रूट थ्री बाय टू थ्री बाय टू आलं का ओके या लँग असं या फॉर्म मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ठीक आहे कम्प्लीट करा तुम्हाला एक्झामला काय एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागणार नाही पण स्टेशनरी पॉइंट विचारतील स्टेशनरी पॉइंट सॅडल पॉइंट कंडिशन ठीक आहे याची थेअरी एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे या एक्झाम्पलची थेअरी एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट असते
झालं नेक्स्ट पेज. कंप्लीट केलं. कंप्लीटेड. ब्रेक घ्यायचा कंटिन्यू करायचा. ब्रेक घ्यायचा 5 मिनिटाचा. ठीक आहे, स्टॉप.